पाण्याच्या संदर्भातली बातमी आपण बघतोय, पण दुष्काळग्रस्त यादीमध्ये गडचिरोली, गोंदिया, भंडारा तीन जिल्ह्यांचा समावेश नसल्यानं काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्याची पाणी पातळी 1 मीटरपेक्षा खाली गेल्याची माहिती शासकीय यंत्रणेकडे आहे, पण सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. शेतकरी संकटात असताना राज्य सरकारनं या तीन जिल्ह्यांवर अन्याय केलाय आणि त्यामुळे या तीनही जिल्ह्यांचा लवकरात लवकर दुष्काळी यादीत समावेश करावा अशी मागणी एटापल्लीच्या जाहीर सभेत त्यांनी केली. 155 तालुके जे घोषित केले त्यामध्ये पूर्व विदर्भातील धानाचे उत्पादनाचे गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया तीनही जिल्ह्याला वगळला. मला मुख्यमंत्री विदर्भातले धान उत्पादक शेतकऱ्यांची स्थितीची जाणीव नाही त्यांना. या ठिकाणी अपुरा पाऊस पडला, 1 मीटरपेक्षा जास्त पाण्याची पातळी आज खोल गेलेली आहे. हे आमचा रिपोर्ट नाही, सरकारी रिपोर्ट म्हणतोय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 1 मीटरपेक्षा जास्त पाण्याची पातळी खाली गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर हे तीनही विदर्भातले जिल्हे वगळले असतील तर हा भाजपाच्या सरकारने विदर्भावर केलेला घोर अन्याय आहे.